रंजना उगड़ा यांच्या माध्यमातून साकळबाव विभागात रेशन कार्ड शिबिर संपन्न। शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट साकळबाव विभागात कृष्णाची वाडी परिसरातील वेहळोली शितपाडा काटेची वाडी मुसईवाडी रुमालपाडा आंब्याची वाडी अशा जवळपास 15 वाडी वस्ती गावातील नागरिकांच्या रेशन कार्ड संदर्भात असणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रंजना उगड़ा यांच्या नेतृत्वाखाली विभाग अध्यक्ष शरद हजारे यांच्या सहकार्याने शहापूर तहसीलदार निर्वाण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा अधिकारी चौधरी व पुरवठा विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत रेशन कार्ड शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात रेशन कार्ड नोंदणी रेशन कार्ड दुरुस्ती नाव नोंदणी करण्यात आली। या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला। भास्कर जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। ते महिला अध्यक्ष निशिगंधा बोंबे तानाजी पांचरे माजी सरपंच रघुनाथ सुकरे ग्रामपंचायत सदस्य शरद हजारे मनोहर पडवळ रघुनाथ मस्कर जयेश सुगीर बाळू ढोंबरे नामदेव मेगा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आम्ही आमच्या वडिलांच्या काळात पण कॅम्प झालेला नाही। दारापर्यंत हे शिबिर आलेलं आहे आणि हे 1,000-2,000 रुपये खर्च करण्यापेक्षा किंवा दिवसाआड फेरी तहसीलदार मध्ये घालण्यापेक्षा आमच्या गावात पहिल्यांदाच हे शिबिर मोफत आलेलं आहे। कॅम्प मोफत ठेवलेला आहे आणि तो एका दिवसात रेशन कार्ड उपलब्ध करून दिलं हेच आम्हाला अभिमान वाटतोय। रंजनताई अशी आहे की गोर गरीब असो श्रीमंत असो कोणत्याही समाजाला तिने असं हे केलेलं नाही। लहानपासून ते मोठ्यापर्यंत त्यांनी तिने सन्मान दिलेला आहे आणि आम्हाला पण तिचं फार कौतुक वाटतंय की रंजनाताई ही अशी व्यक्ती आहे की ती खरंच तो कार्य फक्त बोलून नाही दाखवत ती करून दाखवते। आज तिने या रेशन कार्डच्या संदर्भामध्ये कॅम्प लावायचा यासाठी ती खासदार साहेबांपर्यंत पोहोचली। साहेब मला हा कॅम्प लावायचा आहे, मला तुमचं सहकार्य हवंय, मार्गदर्शन हवंय। साहेबांनी तिला मार्गदर्शन केलं, तहसीलदार मॅडम बरोबर तिने कॉन्टॅक्ट करून हा कॅम्प 20 तारखेला लावला होता पण काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये आणि तो कॅम्प आज 9 तारखेला लावलेला आहे। या गोर गरीब जनतेला याचा एवढा फायदा झालेला आहे की त्यांचे कुठेतरी 1,000-1,500 रुपये हे शहापूरला फेऱ्या मारणारे जे होते ते वाचलेले आहेत, ते त्यांच्या कुटुंबाला लागणारे आहेत। लोकांना सेवा देणं हाच माझा ध्येय असतो। यासाठी आदरणीय खासदार कपिलजी पाटील, आदरणीय आमदार तथा जिल्हाध्यक्ष कथोरे साहेब, तालुका अध्यक्ष भास्करदादा जाधव, महिला तालुका अध्यक्ष निशिगंधाताई बोंबे आणि माझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे तालुक्याचे तहसीलदार सूर्यवंशी मॅडम, पुरवठा अधिकारी चौधरी साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम रेशनिंग कार्डचे शिबिर यशस्वीरित्या होत आहे असं मी ठामपणे सांगू शकते। लोकांना वेळ आणि पैसा वाया जाऊ नये, त्यांना वेळेची बचत व्हावी म्हणून हाच एक उद्देश असतो का लोकांना सेवा मिळावी, शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा हाच आमचं ध्येय असतं। रेशन कार्ड आलंय आम्ही फिरलो पण आम्हाला काय कुठे भेटली नाही। आम्हाला समज कामाच नाही तर पैसाच नाही आम्हाची जास्त येऊन राहिले तर तुम्ही समज बाप्या माणसा का आम्ही गेलो पण बाप्या माणसा केला नाही बाई माणसानं मिळवून दिली आम्हाला।